अनिकेत स्वामी वय छत्तीस वर्ष राहणार अवंतीनगर सोलापूर यांच्या विरुद्ध पत्नी सुनंदा राहणार साईनगर जालना तिने जालना येथील फॅमिली कोर्टात मागणी केलेला पोटगीचा अर्ज जा जालना येथील फॅमिली कोर्टाने फेटाळला यात सविस्तर हकीकत अशी की पती अनिकेत यांचा जालना येथील मुलगी सुनंदा यांच्याशी सन दोन हजार सात मध्ये विवाह झाला होता लग्नानंतर पत्नी सुनंदा ही नेहमी घरात किरकोळ कारणावरून भांडण काढून वाद करीत असे व ती अत्यंत तापट स्वभावाची होती व अशातच भांडण करून तीन वर्षापूर्वी जालना येथे माहेरी निघून गेली व त्यानंतर सहा महिन्यापूर्वी जालना येथील मेहरबान फॅमिली कोर्टात सोलापूरचे पती अनिकेत स्वामी यांच्या विरुद्ध दरमहा पंधरा हजार रुपये पोटगी मिळण्याचा अर्ज फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे पंचवीस प्रमाणे कोर्टात पोटगीचा अर्ज दाखल केला होता या कामी पती अनिकेत स्वामी राहणार सोलापूर यांच्या वतीने सोलापुरातील प्रसिद्ध विधीज्ञ ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्यातर्फे जालना येथील फॅमिली कोर्टात पती अनिकेत हजर राहून म्हणणे दिले व सुनावणी झाली या कामी पती अनिकेत स्वामी सोलापूर यांच्या वतीने युक्तिवादामध्ये श्रीनिवास बाजू मांडली की पत्नी ही पत्नी सुनंदा ही तीन वर्षापूर्वी इच्छेने माहेरी निघून गेली व नांदण्यास नकार देत आहे व स्वतः जालना येथे फायनान्स कंपनीचा एजन्सीचा व्यवसाय चालू केला व स्वतः उच्च विद्या विभूषित असून जालना येथे व्यवसायातून खूप मोठे उत्पन्न मिळते त्यामुळे पतीपासून पोटगी पात्र नाही व ती स्वतःचा सांभाळ करण्यास सक्षम आहे असे युक्तिवादामध्ये पतीकडून ऍडव्होकेट श्रीनिवास कटकुर यांनी बाजू मांडली व तसेच माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यात आले व फॅमिली कोर्ट जालना यांनी सर्व कागदपत्रे व पुरावे पाहून आणि वकिलांचा युक्तिवाद ऐकून जालना येथील पत्नी सौ सुनंदा यांचा पती विरुद्ध पोटगीचा अर्ज मेहरबान जालना फॅमिली कोर्टाने फेटाळला व या कामी सोलापूरचे पती अनिकेत स्वामी यांच्या वतीने ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर सोलापूर अॅडवोकेट किरण कटकूर ऍडव्होकेट आनंद सागर सोलापूर व ॲडव्होकेट विलास राठोड जालना यांनी काम पाहिले आहे व पत्नीतर्फे ॲडव्होकेट नाईक जालना यांनी काम पाहिले आहे